कुठे दगडफेक कुठे वाद तर कुठे मंदिरांचे नियम। निवडणुकी आधी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न कोण करतय? महाराष्ट्रात कुणाला दंगली हव्या आहेत? नक्की चाललंय काय समजून घ्या। 2024 वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे, ज्यात लोकसभा विधानसभा आणि एक दोन नाही तर तब्बल 22 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत। अनेक महापालिकांची निवडणुकीची वेळही उलटली आहे, मात्र अद्याप निवडणुका लागलेल्या नाही, त्यामुळे अनेक मनपांवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे। यंदाच्या वर्षाच्या शेवटी राज्यातील तब्बल 22 महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। त्यातल्या त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप शिंदेगड आणि ठाकरे गटासाठी जास्तच महत्त्वाची आहे, त्यामुळेच आतापासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। निवडणूक कुठली असो, त्या निवडणुकीआधी एक मुद्दा लागतो, ज्या मुद्द्यावर मतदार मतदान करू शकतात। खरं पाहायला गेलं तर हा मुद्दा विकास असावा, रोजगार असावा, महागाई असावा, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा असावा, पण हे मुद्दे जेव्हा टाळायचे असतात तेव्हा एक सोपा मुद्दा पुढे येतो, तो मुद्दा म्हणजेच अस्मितेचा, भावनिकतेचा, थोडक्यात तुमचा धर्म, तुमची जात, तुमचा समाज, तुमचा जिल्हा। आणि इथूनच सुरुवात होते वातावरण तापायला। महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यातील वा वर्षभरातील घटनांचा क्रम पाहिला तर तोच मुद्दा जाणवतो। आता तुम्हीच ही टाइमलाईन बघा आणि काय ते ठरवा। नंबर 1, छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीवेळी दगडफेक। नंबर 2, अहमदनगरच्या शेवगावमध्ये दंगल। नंबर 3, अकोल्यात दगडफेक आणि दंगलीची परिस्थिती। नंबर 4, तुळजापूर मंदिरात वेस्टर्न कपडे घालण्यावर बंदी। आणि नंबर 5, त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिम उरुस प्रकरणानंतर तणाव। ही फक्त 5 प्रकरणं उदाहरणाखातर तुम्हाला सांगता येतील, पण अशा अनेक घटना रोज पाहायला मिळत आहेत। या सर्व घटनांमध्ये एक कॉमन दुवा तुम्हाला दिसेल आणि तो दुवा मतांच्या ध्रुवीकरणासाठी कारणीभूत ठरतो। तो दुवा आहे हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण आणि यातील राजकीय हस्तक्षेप। आता हेच पहा, त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान महादेवाला धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं स्थानिक सांगतात। त्याच नियमानुसार काही तरुणांनी धूप दाखवला, त्याला मंदिरात चादर चढवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला गेला, ज्यावरून राजकारण तापलं, थेट SIT चौकशी लागली, काहींनी तर त्या मंदिराचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरणही केलं। त्यानंतर जे राजकीय नेते गेल्या वर्षभरात महादेवाच्या दर्शनालाही गेले नसतील त्यांनी महादेवाला बेलपत्र वाहण्यासाठी हजेरी लावली, पण जिथं खरंच 11 लोकांचा जीव गेला, शेकडो लोक जखमी झाले, ज्याला प्रशासन आणि आयोजक जबाबदार होते, त्या खारघरच्या घटनेची साधी पोलीस चौकशी झाली नाही। त्यामुळेच आम्ही सांगतोय, सगळं समजून घ्या, भावनेच्या भरात वाहून जाऊ नका, राजकारण चालू राहील, त्यात धर्मालाही खेचलं जाईल, तिथं तुमची जातही काढली जाईल, पण हे सगळं करताना स्वार्थ फक्त मतदान आणि त्यातून सत्तेचा मार्ग असेल। त्यामुळे तुमची कुठली विचारधारा असेल, कुठली जात वा धर्म असेल, पण तुमचा फायदा पहा। रोजगार, महागाई, आरोग्य, शिक्षण आणि विकास यातूनच समाजात बदल होत असतो आणि तुमचं एक मत यासाठी खूप महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, फरक पडतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8 महाराष्ट्र।